सुधार तालुक्यातील प्रथम स्थापित झालेल्या पाली नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी पाली शहरात 15 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चुरशीने 78.67% मतदान पार पडले। या मतदान प्रक्रियेला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून 13 प्रभागातील एकूण 6455 मतदारांपैकी 5078 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। यामध्ये पुरुष 2605 तर महिला 2473 मतदारांचा समावेश होता। यावेळी पाली नगर पंचायतीच्या 15 मतदान केंद्रांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला। यावेळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक पक्षाचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी करत आपापले मतदारांनी मतदान करावे यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती, तर मतदान आपल्यालाच व्हावे यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत होते। दरम्यान मतदानावेळी मतदारात मोठा उत्साह दिसून आला। त्याचबरोबर पाली नगर पंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाली पोलीस निरीक्षक विजय ताडे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एकूण 109 पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। अशा प्रथम स्थापित झालेल्या अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगर पंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।